वर्धा नांदेड रेल्वे भूसंपादन प्रकरणात हेटी येथील अशोक राठोड, चंद्रपान ढोरे व भीमा ढोरे या तीन शेतकऱ्यांना कमी मोबदला मिळाल्यामुळे या तिघांनी वाढीव मोबदल्यासाठी नागपूर येथील न्यायिक बोर्डात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या तिघांना वाढीव मोबदला देण्याचा आदेशही पारित झाला. मात्र त्यानंतरही त्यांना वाढीव मोबदला न मिळाल्यामुळे अखेर यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती काढण्यात आली. परंतु जिल्हाधिकारी एका बैठकीत व्यस्त असल्याने व मुदत वाढवून मागण्यात आल्याने जप्तीची नामुष्की टळली. वर्धा ते नांदेड मार्गासाठी आमची गौरी हेटी येथील 8 कष्टकरांची जमीन संपादन झालेली होती. त्या संदर्भात आम्हाला जो काही मोबदला मिळालेला होता तो अपुरा असल्यामुळे नागपूर येथील ट्रिब्युनलमध्ये आम्ही अपील दाखल केलेली आहे. त्या अपीलमधल्या निर्णयानुसार वाढीव मोबदला मिळण्यासाठी आम्ही आमचा अर्ज मंजूर झालेला होता. त्याच्यानंतर वाढीव मोबदल्याचे पैसे मिळवण्यासाठी वर्धा मध्य रेल्वे निगम व जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यावर वेळोवेळी वॉरंटची बजावणी केली. परंतु आज पावेतो आमच्या भूधारकाचा पैसा न मिळाल्यामुळे आम्ही ही जप्ती घेऊन जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कार्यालयात आलो. आज रोजी जिल्हाधिकारी यांनी आम्हाला असे आश्वासन दिले की सदरचा वाढीव मोबदला 1 महिन्याच्या आतमध्ये मध्य रेल्वेकडून वसूल करून तुम्हाला देण्यात येईल.